एका एस टी बस वाहकाने चक्क मद्यपान करून कर्तव्यावर बस मध्येच धिंगाणं घातल्याने त्या वाहकास संतप्त प्रवाशांनी चोप दिल्याची घटना मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृह नजीक अकोला नाक्याजवळ घडली. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने नेहमीच एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास हे घोषवाक्य बोलले जाते. मात्र या घोषवाक्याची अवहेलना करण्याचे कृत्य महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका कर्मचाऱ्याने केल्याने सर्वत्र चर्चेला वाव फुटले आहे. एसटी महामंडळाचा वणी आगारचे विकास मारुती राठोड नामक एका वाहकाने चक्क कर्तव्यावर असतानाच मद्यधुंद अवस्थेत प्रवाशांसोबत गैरवर्तणूक केल्याने त्या वाहकास प्रवाशांनी मूर्तिजापूर येथे बस येतात चांगलाच धडा शिकवलाय. सविस्तर असे की वणी आगारची बस वाहकाने मद्यपान करून बसमध्ये प्रवाशांकडून तिकिटाच्या नावावर पैसे घेऊन चक्क प्रवाशांचा तिकीटच न दिल्याची गांभीरजनक घटना घडली आहे. सदर वाहकास प्रवाशांनी आपल्या तिकिटाची व बाकी उरलेल्या पैशाची मागणी केली असता वाहक विकास राठोड यांनी प्रवाशांसोबत जा नाही मिळणार तिकीट व पैसे असे उद्धटपणे बोलत गैरवर्तणूक केल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी अखेर मूर्तिजापूर येताच येथील शासकीय विश्रामगृह नजीकच्या अकोला नाक्यावर बस थांबून चांगला चोप दिल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यावर पुन्हा एक वेळा प्रश्न उभा राहत आहे. विशेष म्हणजे बसमधील प्रवाशांनी याची मूर्तिजापूर येथे बस येताच मूर्तिजापूर आगार प्रमुख हेमंत हरिभाऊ चांदूरकर यांच्याकडे तक्रार केल्यावर याची दखल घेण्याऐवजी आपल्या कर्मचाऱ्यास पदराआड घालण्याचे प्रकार मूर्तिजापूर आगारातील काही कर्मचाऱ्यांकडून होत होते. मात्र येथील काही जागृत समाजसेवकांनी यावर आवाज उठवला असता मूर्तिजापूर आगार प्रमुख हेमंत चांदूरकर यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन येथे त्या वाहकाविरुद्ध तक्रार नोंदवून त्या वाहकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. यावरून शहर पोलिसांनी वणी आगाराच्या वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भाऊराव गुंगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे. तुम्ही कुठून आले? मी कारंजन बसलो. काय झालं? कारंजन बसलो, 120 रुपये दिले. एक लेडीज महालक्ष्मी मी दोघ जण दीड टिकीट 120 रुपये दिले. झाले म्हणे बरोबर. पैसे तिकीट काही दिलं नाही? तिकीट दिलं नाही. तिकीट नाही. कोणती गाडी? हे आता गेली काय कोणी आहे? कुठून आले तुम्ही? मी खेळडेवरून बसलो. अच्छा. हा, 20 रुपये दिले ते. 10 रुपये त्याने वापस दिले. पहिले म्हणे पैसेच नाही म्हणे. मग 10 रुपये वापस दिले आणि तिकीट दिले. बस मधील वाहक हे मद्यधुंद अवस्थेमध्ये बसमध्ये असलेल्या प्रवाशांना काही जणांना तिकीट दिले, काही जणांना तिकीट दिले नाही आणि काही जणांचे पैसे परत केले नाही असं आम्हाला दूरध्वनीवरून माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही बसला बसस्टँडवर जाण्याच्या आधी अडवून त्यामधील प्रवाशांना एक पर्यायी बसमध्ये त्यांची व्यवस्था करून मार्गस्थ केलेले आहे. तशीच जो वाहक आहे मद्यधुंद अवस्थेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जमा करून त्याच्यावरती FIR नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे. विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.